रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत 12 सुनावणी सर्वोच्च न्यायालय. अदानी समूह देशात करणार 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक. आज नवरात्रीची चौथी माळ देवीच्या चौथ्या रूपाची म्हणजेच कुष्टांबा देवीच्या पूजेचा दिवस. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची देशाच्या अटॉर्नी जनरलपदी नियुक्ती. जागतिक हवामान बदलाची सपशेल नांदी, स्वित्झर्लंडमधील हिमनद्या दुपटीनं लागल्या वितळू. साऊथ अभिनेत्यांची मराठी मनोरंजन विश्वात एंट्री, बेभान मधून मृण्मयी सोबत झळकणार. भारताचा न्यूझीलंडवर 106 धावांनी विजय, 3-0 जिंकली वनडे मालिका. नाशिकच्या तनिषा कोटेचाची चमकदार कामगिरी, जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत 2 रजत पदकांची कमाई. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या दौऱ्यावर. तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार. भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संमेलन आज. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर. ठगांचा प्रताप, चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं फेसबुक अकाउंट उघडून पैशाची मागणी, गुन्हा दाखल. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते शिंदे गटाच्या आमदाराविरोधात न्यायालयात बाजू मांडणार, आमदार शिरसाट यांच्यावर आरोप. आगामी निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह कुणालाच नाही, चिन्ह पक्षाबाबत 3 ते 4 महिने लागण्याची शक्यता. आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीची चौकशी होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश. निवडणूक आयोग कुठल्या तरी दबावाखाली काम करत आहे, एकनाथ खडसे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2 दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर. 1 आणि 3 ऑक्टोबरला चांदणी चौकातील वाहतूक बदल, रस्त्यांचा वापर होणार नाही. आता खडक वासला ते खराडी मेट्रो धावणार, मार्गावर 22 स्थानकं असणार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर. गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचारानं लंपीवर मात, नागपुरातील गौ विज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा. 400 रुपयांची थाळी पडली 3 लाखांना, पुण्यात सायबर भामट्यांकडून लाखोंचा गंडा. भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनं विजय, सामन्यातील 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा.